राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन नाना शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकसभा संघटक, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती सोमनाथजी भिसे, माजी नगरसेवक गोकुळजी पिंगळे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केलाय. तसेच विविध फ्रंटल सेल अध्यक्ष यांची नेमणूक केली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नेमणूकही यावेळी करण्यात आली आहे. नाशिक शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट दर्शना गुर्जर, राष्ट्रवादी व काँग्रेस पंचवटी विभाग अध्यक्ष राहुल हेगडे, सातपूर विभाग उपाध्यक्ष दत्तात्रय राक्षे, किरण शिंदे, सातपूर विभाग संघटक पंकज क्षीरसागर आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी नियुक्ती झाली आहे. यावेळी अध्यक्ष भाषणात शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी सर्वप्रथम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय. त्याचबरोबर येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडे विशेष लक्ष देण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर सर्व वार्डाध्यक्षांना वन बूथ टेन यूथ या संकल्पनेवर बूथ अध्यक्ष व बूथ कमिटी नेमण्याच्याही सूचना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चौक तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा अभियान व युवक जोडो अभियान राबविण्याच्याही यावेळी सूचना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी खंब राहून शासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या त्यांच्या समोर मांडून त्या सोडवण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न करावे. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे असंही आवाहन शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी कार्यकर्त्यांना केलंय. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे पक्षाचे विचारधाराकडून जातीवादी शक्तींसोबत हातमिळवणी करून सत्तेत जाऊन बसले त्यांना येणाऱ्या निवडणुकीत पराभूत करून नाशिक हा पुरोगामी विचारांवर चालणारा जिल्हा आहे. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांचे आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यावर अधिक भर कार्यकर्त्यांनी द्यावा असा सर्वांमध्ये यावेळी ठराव करण्यात आलाय. या आढावा बैठकीप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन निगळ, डॉक्टर कल्पना शिंदे, सुरेश दलोड, सुरेश आव्हाड, छबू नागरे, प्रवीण नागरे, धनंजय रहाणे, अशोक पाटील, मोगल विजय मटाले, किरण पानकर, संतोष जगताप, बाळासाहेब जाधव, जगदीश गोडसे, रमेश आवटे, जयंतकुमार आहेर, दत्तात्रय माळोदे, हाजी बालम, वसंत पटेल, राजेंद्र पवार, सागर बेदरकर, सलीम शेख, फईम सय्यद, कृष्णा काळे, माधुरी ओहोळ, अभिमन्यू गुडखे, स्वप्नील दुसाणे, निखिल भावसार, उमेश बोरसे, गौरव सोनवणे, भूषण पाटील, सचिन उशीर, संतोष गाडेकर, योगेश इंगवले, परवीन बैसाने, केतन सोनवणे, वसीम शेख, शांताराम बापू, मिलिंद पगारे, विनोद रोड्रिक्स, चेतन खरे, सुनील घुगे, शरद काळे, किरण शिंदे, बाळा अमृतकर, विशाल पगार, मोहिम खातीब, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार शरदचंद्र पवार गटाची आढावा बैठक शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या बैठकीसाठी हजेरी लावत खासदार शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी भक्कम उभं असल्याचीही माहिती दिली. त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा पाऊस लागेल, परंतु या ठिकाणी थोडासा समजून घ्या, जरा अशी अडचण आहे आणि अडचणीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे. पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपलं कार्यालय सिमेंट कॉन्क्रीटचं या ठिकाणी कुठेतरी बसा मिळेल आणि त्या माध्यमातून आपलं कामकाज चालू राहील. या ठिकाणावर अनेक व्यक्तींचे नावं घेता येईल. जे शिंदे सर आहे, खरं त्यांना पद नाही, परंतु पक्षाची पद राखण्याचं त्यांनी काम केलेले, चांगले बोलतात, चांगले वक्ते आहे. याबरोबर इथे आमचे राक्षस आहेत, ते सुद्धा पदावर नसताना आपलं पक्षाबद्दलचं असलेलं मुक्तपणे जे काही मनात आहे ते त्यांनी तुमच्या ध्यानात आणून दिलेलं आहे. खरं तर डॉक्टर नलवाडे ताई यांचा पक्षाशी काही संबंध नाही, त्यांचे पती आपल्याबरोबर आहे, म्हणून ते सुद्धा या ठिकाणी मिटिंगला आलेले आहे.
आणि त्या सुद्धा अतिशय चांगलं जे मोलाचं काम। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक।